नमस्कार, मी अनुजा कुडतरकर, तरुण भारतच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। 49व्या राज्यस्तरीय ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर झालाय। यामध्ये प्राथमिक शिक्षक गटातून वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा दाबोली नंबर 2 चे पदवीधर शिक्षक प्रशांत भालचंद्र चिपकर यांच्या शिक्षण मित्र शैक्षणिक साहित्यासाठी राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सेवा पंधरवड्यात महावितरणने विशेष कामगिरी बजावत केवळ 15 दिवसात 58,457 घरगुती ग्राहकांना नवीन वीज जोडण्या दिल्या आहेत। याशिवाय प्रलंबित असलेल्या 44,669 ग्राहकांच्या वीज बिलावरील नावात बदल करण्याचे सर्व अर्ज निकाली काढत राज्य शासनाच्या या उपक्रमाचे महावितरणने 100% उद्दिष्ट साध्य केलंय। यात सिंधुदुर्गमध्ये 361 नवीन वीज जोडण्यांचा तर 332 नावात बदलांचा समावेश आहे। सावंतवाडी तालुक्यातील ढाकोरा येथील सामाजिक कार्यकर्ता तथा माजी पंचायत समिती सदस्य मनीषा गोवेकर यांना लोकमान्य कोऑपरेटिव्ह मल्टीपर्पज सोसायटी शाखा शिरोडा यांच्या वतीने देण्यात येणारा 2022 नारी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला। वेतिये येथील श्री कलेश्वर पूर्वीदेवी नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वामी समर्थ भजन मंडळ कलमीसने प्रथम क्रमांक पटकावला। रवळनाथ भजन मंडळ पिंगुळी द्वितीय तर मणेरीच्या स्वराभिषेक भजन मंडळाने तृतीय क्रमांक मिळवला। उत्तेजनार्थ म्हणून दत्तगुरु भजन मंडळ वैभववाडी व महापुरुष भजन मंडळ पिंगुळी यांना गौरवण्यात आलं। कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय कुडाळ मुक्काम अंतर्गत कणकवली वैभववाडी देवगड अभियंत्यांसाठी नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या दाखल झाल्या। याआधी देवगड आणि वैभववाडी उप अभियंता कार्यालयासाठी शासकीय वाहन सुविधा नव्हतीच, तर कणकवली उप अभियंता कार्यालयासाठी असलेली ट्रॅक्स ही सातत्याने दुरुस्त करून वापरली जात होती। मात्र आता तीनही उप अभियंत्यांसाठी नवीन शासकीय गाड्या उपलब्ध झाल्या आहेत। फोंडाघाटच्या पायथ्याशी पिंपळवाडी येथील अवघड वळणावर कोल्हापूरहून गोव्याकडे जाणारा सिमेंट वाहू ट्रकचे चाक रस्त्यावरील खड्ड्यात आपटून व्हील एक्सेल तुटल्यानं ट्रक रस्त्यालगतच्या शेतामध्ये कलंडला। हा अपघात मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास झाला। सुदैवाने ट्रक चालकास किरकोळ मार वगळता कोणतीही गंभीर इजा झाली नाही। ऐन नवरात्रोत्सवात रत्नागिरी खालचा फगरवटार येथील विवाहिता बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली होती। शहर पोलिसांकडे दिलेल्या खबरीवरून महिलेचा शोध घेण्याची तपास चक्रे पोलिसांकडून फिरवण्यात आली। या दरम्यान सोमवारी सायंकाळी रत्नदुर्ग किल्ल्याच्या कपल पॉइंट खाली सुमारे 200 ते 250 फूट खोल दरीत एका महिलेचा मृतदेह मिळून आला। हा मृतदेह बेपत्ता महिलेचा असल्याचं समोर येताच आत्महत्या की घातपात याबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे। ठाणे येथील व्यापारी कीर्तिकुमार कोठारी यांच्या खुनाचा कट हा त्रिमूर्ती ज्वेलर्स या दुकानात शिजल्याचं तपासामध्ये समोर आलंय। कोठारी ही मालदार पार्टी असून त्यांचा खून करायचा तसेच त्यांच्याकडील लाखो रुपयांचे सोने चांदी व रोकड तिघात वाटून घ्यायची अशी डील संशयित आरोपींमध्ये झाली। खुनाच्या कटाची सर्व तयारी ही त्रिमूर्ती ज्वेलर्स मध्ये करण्यात आली होती, हे आता पोलीस तपासामध्ये उघड होत आहे। शासकीय योजनांचे धान्य लाभार्थ्यांना वितरित न करता परस्पर विक्री केल्याच्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत चिपळूण जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी खडपोली येथील रेशन दुकानदार रमेश जाधव यांचा परवाना रद्द करून अनामत रक्कम जप्तीसह 18.5 लाखांचा दंड ठोठावला आहे। यामुळे रेशन दुकान अनियमितता प्रकरणी ग्रामस्थांच्या लढ्याला यश आलं असलं तरी राजकीय हस्तक्षेपामुळे अहवालात गंभीर मुद्दे वगळले गेले आहेत।
या विरोधात ग्रामस्थ कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार आहेत. सविस्तर माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य.